इरसाळवाडी येथील दुर्घटनेनंतर पालिकेला जाग। पालिका, पोलीस, शासकीय प्रशासन यांनी केली नेतिवली टेकडीची पाहणी। कल्याणच्या नेतिवली टेकडीची आज पालिका, पोलीस आणि शासकीय प्रशासनाने पाहणी केली। नेतिवली टेकडी येथे KDMC ने 140 कुटुंबियांना नोटिसा दिल्या आहेत। पावसाळा आला की पालिका दरवर्षी नोटिसा देते, मात्र उपाययोजना केल्या जात नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे। नोटिसा दिल्या आहेत, मात्र येथील कुटुंब रात्रीच्या वेळेस स्थलांतर होत असल्याचे निदर्शनात आले। आज अधिकाऱ्यांनी येथे राहणाऱ्या कुटुंबांना स्थलांतर होण्याच्या सूचना दिल्या आहेत। स्थलांतर झाले नाही तर कारवाई करू असा इशाराही दिला आहे। हा सतत जो पाऊस चालू आहे त्या पावसाच्या अनुषंगाने या टेकडीची पाहणी करण्यात आलेली आहे। आणि आपण जर मागं पाहिलं तर वरून काही बोल्डर जे आहेत, मोठे दगड जे आहेत, ते खाली येण्याचा संभव वाटतो आहे। त्यामुळे त्या भागातील 140 कुटुंबांना नोटिसा देण्यात आलेल्या आहेत आणि त्यांना शिफ्टही करण्यात आलं होतं, परंतु परत दिवसातही येतात आणि रात्री शिफ्ट होतात। आता आम्ही त्या सर्वांना सक्त सूचना दिलेल्या आहेत की त्यांनी या ठिकाणाहून शिफ्ट व्हावं, अन्यथा आम्हाला त्यांचा जीव वाचवण्यासाठी त्या घरांच्यावर कारवाई करावी लागेल। ब्यूरो रिपोर्ट, महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज, कल्याण।